सध्याच्या राजकारणामध्ये विरोधकांच्या बाबतीत पडद्यामागे काय कारस्थानं चालू आहेत या कारस्थानाचा सुगावा लागत असतो. मला जेव्हा अटक करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली तेव्हाही मी सांगत होते की मला अटक होते. देशातलं वातावरण दिवसेंदिवस आणीबाणीपेक्षाही भयंकर होताना दिसतं. राजकीय विरोधकांना विविध प्रकरणांमध्ये गुंतवून विशेषतः जे प्रश्न विचारतात सरकारला आवाज उठवतायत त्यांना गुंतवायचं, त्यांना अटक करायची, त्यांना जामीन मिळू द्यायचा नाही, त्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर करायचा, महाराष्ट्रामध्ये पोलीस यंत्रणा किंवा अशा काही यंत्रणांचा वापर करायचा, हे बेफामपणे हे सुरू आहे. दिल्लीमध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड अशा राज्यांमध्ये प्रामुख्याने सुरू आहे. कर्नाटकातसुद्धा हा वापर मधला काळात झाला. निवडणुका जसजशा जवळ येतील तसतसं हे परत वाढत जाईल. मनीष सिसोदिया हे दिल्लीचे उपमुख्यमंत्री आहेत. शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी जगाला हेवा वाटावा असं काम केलं. अबकारी खात्याच्या एका धोरणात्मक निर्णयासंदर्भात त्यांना अटक केली. अशा प्रकारचे निर्णय हे कॅबिनेटचे असतात, व्यक्तीचे नसतात, एक लक्षात घ्या. आतापर्यंत अनेक प्रकरणात जे मंत्र्यांना अटक झाली ते निर्णय कॅबिनेटचे आहेत. छगन भुजबळांना अटक केली, तो निर्णय कॅबिनेटचा होता. अनिल देशमुख यांना अटक केली काही प्रकरणात, तोसुद्धा त्यांचा व्यक्तिगत निर्णय काही नसतात, पण खोटे आरोप मोठमोठ्यानं ओरडून ओरडून बोलायचं, त्यासाठी यंत्रणा त्यांच्या आहेत. दुर्दैव आहे या देशाचं, खास की या देशातली लोकशाही रोज खड्ड्यात जाताना दिसते. आणि परवाच केजरीवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून गेले आणि तेव्हा तीच चर्चा झाली की या सगळ्या प्रसंगाला सामोरं जाऊन आता लढत राहिलं पाहिजे, मागे हटता कामा. केंद्र सरकारला माझं एक आव्हान आहे की केजरीवाल असतील, अनिल देशमुख असतील, सत्येंद्र जैन असतील, संजय राऊत असतील, नवाब मल्लिक असतील, हां किंवा अन्य आमच्यासारखे अनेक लोक असतील, किंवा के सी चंद्रशेखर राव यांच्या कन्या असतील, का तुमच्या पक्षामध्ये सगळे संत आणि महात्मेच आहेत भरलेले. रोज 100 प्रकरणं तुमची बाहेर येत आहेत. या महाराष्ट्रात जर झाड हलवलं मंत्रालयात कळलं आत्ता, तर भ्रष्टाचाराची 100 प्रकरणं बाहेर पडतील, खाली टपाटपा पडतील. LIC पैसे बुडवण्यात आले, जीवन विमा निगम प्रचंड नुकसान झालं आहे, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक कोणी बुडवली, त्यांना साधी नोटीस पाठवायची तरी हिंमत झाली. या महाराष्ट्रामध्ये INS विक्रांत वाचवण्याच्या नावानं सगळ्यात मोठा घोटाळा झाला. काय झालं, चौकशी सुरू करताच क्लीन चीट झाली सरकार बदललं आणि का चौकशी का होऊ देत नाही. तुम्ही ट्विट करत म्हणालात की सरकार आहे तोपर्यंत, सरकार गेल्यानंतर त्यांना कोण बाहेर काढेल, म्हणजे तुम्ही एक प्रकारे इशारा देता की जर नाही. तुम्ही ही जी सुरुवात केलेली आहे ही लोकशाहीला अत्यंत घातक आहे. उद्या 2024 सत्तेवरती कोण येईल हे सांगता येत नाही. ज्या कोणाचं सरकार येईल आणि ते याच पद्धतीनं तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालायला लागले विरोधकांच्या बाबतीत, तर तुम्ही काय करा, तुम्हाला कोण वाचवणार, हा प्रश्न आहे. तुम्ही जो पायंडा पाडलेला आहे तो अत्यंत घातक पायंडा आहे. आणि या देशामध्ये असं कधी घडत नव्हतं, पण ते गेल्या 7 वर्षामध्ये जे आपल्या बाजूचे आहेत त्या भ्रष्टाचारांना निर्मला वॉशिंग मशीनमध्ये टाकायचं, स्वच्छ करून बाजूला ठेवायचं. महाराष्ट्रातले 40 आमदार जे फुटून गेले, मुख्यमंत्र्यांसह सध्याच्या, त्यांच्यावरती कोणत्या प्रकारचे आरोप आहेत ते पहा. आशिष शेलार यांनी जी नगरविकास खात्यासंदर्भात याचिका केलेली आहे ती काळजीपूर्वक वाचा. नगरविकास खात्याने केलेले भ्रष्टाचार काय आहेत, हां जागांचं जमिनींचं भूखंडाचं वाटप कसं झालं आहे, नागपूरच्या NIT 90 कोटीच्या जमिनींचे गैरव्यवहार कसे झाले, का CBI ED ला हे दिसत नाही, UOW ला हे दिसत नाही,
फक्त विरोधकांची प्रकरणे दिसत आहेत, हे अत्यंत गंभीर आहे. मंत्रिमंडळाचं थांबा बर्मा ठीक आहे, कार्यालय नाहीये काय सांगणार. यातून हे प्रसंग आहेत, या प्रसंगातूनच आम्हाला पुढे जायचं आहे. ठीक आहे, न्यायालयात लढाई सुरू आहे, कुणी शिवसेनेचं नाव चोरलं आहे, धनुष्यबाण चोरलं आहे, म्हणून रडत न बसता पुन्हा नव्या जोमानं शिवसेना उभी करणं जे आहेच, यासाठी आम्ही काम करतो आहोत. सध्या शिवगर्जना हा जो एक उपक्रम सुरू आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यात बाहेर जाऊ. काल आपण आदित्य ठाकरे यांची वरळीतली सभा पाहिली असेल, लोकांचा किती उत्साह आहे. चिन्ह नाही, पक्षाचं नाव नाही, तरीही हजारो लाखोच्या संख्येने लोक जमत आहेत, हे कसलं लक्षण आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाहीये, आता अतिरिक्त कामकाज मंत्र्यांना पाहावं लागणार आहे, तशा प्रकारचं पत्र जे सरकार, जे मुख्यमंत्री, जे उपमुख्यमंत्री आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकले नाहीत, ते सरकार स्थिर आहे किंवा वैध आहे हे कसं म्हणाल तुम्ही? त्यांच्या डोक्यावरती आजही टांगती तलवार आहे अपात्रतेची. 40 च्या 40 आमदार अपात्र ठरतील याची आम्हाला खात्री आहे. निवडणूक आयोगानं शेण खाल्लं हे बरोबर आहे, पण सर्वोच्च न्यायालय हे आमच्यासाठी आशेचा किरण आहे. तुम्हाला असं वाटतं भीती आहे म्हणूनच मंत्रिमंडळ? नक्कीच नक्कीच. सर हिंदी में बताइए. मनीष सिसोदिया के ऊपर जिस तरह से मनीष सिसोदिया जी के ऊपर जिस प्रकार से कार्रवाई हुई है, मुझे लगता है केंद्र सरकार अपने जो विरोधी है उनको इस प्रकार से उनका आवाज बंद करने की कोशिश कर रही है. चाहे महाराष्ट्र हो, चाहे दिल्ली हो, चाहे झारखंड हो, मैंने कहा कि वेस्ट बंगाल हो, जहाँ जहाँ उनकी सरकारें नहीं है, जहाँ जहाँ से सरकार को सवाल पूछे जाते हैं, उस सभी जगह पे सरकार ईडी और सीबीआई का दुरुपयोग करके अपने विरोधियों को एक तो जेल में डाल रही है या उनको सरेंडर करने पर मजबूर कर रही है. मनीष सिसोदिया हो या हमारे यहाँ अनिल देशमुख हो या मैं खुद हूँ, नवाब मलिक हो, क्या कांग्रेस अपने भारतीय जनता पार्टी में या सत्ताधारी पार्टी में सभी संत और महात्मे बैठे हैं क्या? साधु बैठे हैं क्या? हिमालय से लाए हुए सब यहाँ बैठे? इस देश को दर दिन लूटा जा रहा है. जीवन बीमा किसने लूटा है? स्टेट बैंक पंजाब नेशनल बैंक का पैसा किसने लूटा है? सबको मालूम है, सरकार के दोस्त हैं, उनके बारे में एक नोटिस तक नहीं जा रही है, और अबकारी जो उनकी जो पॉलिसी है उस बारे में मनीष सिसोदिया को अरेस्ट कर दिया. ऐसे निर्णय सरकार के होते, कैबिनेट के होते, एक एक व्यक्ति के नहीं होते. लेकिन केजरीवाल जी और उनकी पार्टी, चाहे संसद हो, चाहे सड़क हो, चाहे मीडिया हो, सरकार से सवाल पूछ रही है. हम सवाल पूछ रहे हैं, पूरे देश से सवाल पूछ रहे हैं, राहुल गांधी सवाल पूछ रहे हैं. तो एक तो हमें बदनाम करो, हमारे खिलाफ साजिश बनाओ, षड्यंत्र करो, और हमें जेल में डालने की कोशिश करो. हम भी जेल जाकर आए हैं, लेकिन ये तय हुआ है कि ठीक है, आप कितना भी जुल्म करो, हम आवाज़ उठाते रहेंगे और हम लड़ते रहेंगे. हमारी संवेदना, हमारी पार्टी मनीष सिसोदिया के साथ खड़ी रहेगी. खोटे बोलता है मुख्यमंत्री, खोटे बोलता है. त्यांना ते गुवाहाटीला जाऊन आल्यापासून त्यांच्या तोंडाला जे रक्त लागलेलं आहे त्याच्यामुळे ते खोटं बोलत आहेत. किंबहुना या सरकारची भूमिका अशी होती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना की कोणावरही राजकीय सुडानं कारवाया करायच्या नाहीत, हे आमच्या सरकारचं धोरण होतं आणि ते धोरण राबवलं. नाहीतर अत्यंत संत गतीने अनेक तपास झाले नसते, ताऊन सुलाखून काढलं नसतं. जसं मी मगाशी म्हणालो, विक्रांत घोटाळा हा सगळ्यात मोठा घोटाळा या महाराष्ट्रात झालेला आहे. INS विक्रांतच्या नावावर पैसे गोळा केले, सरकारनं सांगितलं की ह्याच्यावरती काळजीपूर्वक तपास करा, काळजीपूर्वक तपास करा, अटक करता आली असती, इतकं मोठं प्रकरण आहे ते. पण नव्या सरकारनं सत्तेवर येताच अनेक प्रकरणं दडपून टाकली, क्लीन चीट दिली, हाच मोठा घोटाळा आहे.
क्लीनचीट देणाऱ्यांवरती ॲक्शन घ्यायला पाहिजे कोणीतरी कोर्टात जाऊन, आणि काय फडणवीस आणि महाजन यांना अटक करण्याच्या संदर्भात असं कधी काय झालं होतं? याचा अर्थ असा आहे की त्या गुन्ह्यामध्ये आताचे मुख्यमंत्री सहभागी होते, तेव्हा ते तोंड आवळून का बसले होते? महाराष्ट्राचे तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत संयमी मुख्यमंत्री होते, सुसंस्कृत मुख्यमंत्री होते, आणि त्यानुसार ते काम करत होते. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24